नमस्कार, मी संकेत आवटे। तुमच्या खूप साऱ्या शंका असतात की कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं, स्टॉक कसे निवडायचे, लॉंग टर्मसाठी मी कसा इन्व्हेस्टेड राहू, कुठल्या स्टॉकमध्ये किती दिवस मी इन्व्हेस्ट करू शकतो, कधी इन्व्हेस्ट करू, कधी विड्रॉ करू, त्याचबरोबर पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय कसा असायला हवा, सेक्टर कसे निवडायचे किंवा कुठल्या सेक्टरमध्ये कधी इन्व्हेस्ट करायचं, बऱ्याच शंका असतात आणि ते करण्यासाठी खरंच एका एक्सपर्टची गरज असते। प्रत्येक गोष्ट आपण स्वतः करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं। नो डाऊट आपण इन्व्हेस्ट करू शकतो, चांगले क्वालिटी स्टॉक निवडू शकतो, लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकतो, पण जे रिटर्न एक एक्सपर्ट तुम्हाला देऊ शकतो तेवढेच रिटर्न तुम्ही मिळवू शकाल याबाबत थोडीशी शंका आहे। कारण प्रत्येक एक्सपर्ट दररोज त्याचा वेळ, प्रत्येक क्षण त्याचा त्या स्टॉकसाठी, त्या फोलिओसाठी त्याने इन्व्हेस्ट केलेला असतो, तो त्यावर रिसर्च करत असतो। म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक स्मॉल केस, रिच मी स्मॉल केस। काही बास्केट असतात, हे बास्केट तुम्ही बाय करता, तुमच्या डिमॅटमध्ये हे सगळे स्टॉक ऑटोमॅटिकली इन्व्हेस्ट होतात। म्हणजे ही प्रोसेस काय आहे थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय। एक बास्केट तुम्ही निवडता, 1,00,000 रुपये, 50,000 रुपये मिनिमम जी त्याची अमाऊंट असेल ती तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करणार असता। 1,00,000 रुपये सिलेक्ट केले, 1,00,000 रुपये तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये घेतले, तर ती सगळी अमाऊंट तुमची ऑटोमॅटिकली त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट होईल, जे स्टॉक निवडलेले असतात त्या स्टॉकमध्ये। आता ही प्रोसिजर सगळी कशी आहे हे प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवतो आणि हे सगळं तुम्हाला रिचमी प्रोव्हाइड करते। आणि 100% मी गॅरंटी देऊन सांगतो की रिचमी म्हणजे विश्वास आणि जेन्युइन प्रोडक्ट, तुम्हाला माहितीच आहे। एकही रुपया तुमचा कुठेही जाण्याची भीती नाही, 100% तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता। reachme.smallcash.com या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट द्याल। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे बास्केट्स पाहायला मिळतील। यामध्ये काय असेल, वेगवेगळे स्टॉक्स असतात आणि या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता, ऑटोमॅटिकली हे शेअर्स तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये बाय होतात। आता फॉर एक्झाम्पल, पहिला बास्केट आहे, याचं नाव आहे रिचमी बिझनेस सायकल। या बास्केटमध्ये तुम्ही मिनिमम 58,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकता, मिनिमम इन्व्हेस्टमेंट्स आहे, आणि मॅक्सिमम तुम्ही यामध्ये 5,00,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकता। याचे सबस्क्रिप्शन चार्जेस आहेत 10,000 रुपये 6 महिन्यासाठी, आणि एक एक्साइटिंग ऑफर तुमच्यासाठी आहे। जर तुम्ही 6 महिन्याचं बास्केट आत्ता घेत असाल तर पुढचे 6 महिने आम्ही तुम्हाला सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत, हे सुद्धा लक्षात घ्या। 6 महिने पेड देता आणि 6 महिने तुम्हाला फ्री मिळणार आहेत। सेम दुसरं बास्केट आहे रिचमी ग्रोथ। आता तुमचं बजेटच मॅक्सिमम 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करण्याचं असेल तर तुम्ही हे बास्केट घेऊ शकता। मिनिमम याच्यामध्ये 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट होते, मॅक्सिमम 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकता। यासाठी गरजेचं आहे 3,000 रुपये पे करणं 6 महिन्यासाठी, पुढचे 6 महिने तुम्हाला फ्री मिळणार, म्हणजेच 1 वर्षासाठी तुम्ही 3,000 रुपये पे करता। सबस्क्राईब नाऊवर क्लिक केल्यानंतर तुमची इन्व्हेस्टमेंट होत असते। हे सगळे स्टॉक तुमच्या डिमॅटमध्येच असतात। सबस्क्राईब नाऊवर क्लिक कराल, तुमचं नाव इकडे तुम्हाला एंटर करावं लागेल, ईमेल आयडी एंटर करावं लागेल आणि त्यानंतर मोबाईल नंबर, हे सगळं एंटर करून तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। इकडे तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल तुमचा ब्रोकर। फॉर एक्झाम्पल, माझं डिमॅट अकाउंट आहे अपस्टॉक्समध्ये। आता तुमचं डिमॅट अकाउंट नसेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून डिमॅट अकाउंट ओपन करू शकता फ्री ऑफ कॉस्ट। वेगवेगळे डिमॅट अकाउंट आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। आता अपस्टॉकचं डिमॅट अकाउंट माझ्याकडे आहे म्हणून मी अपस्टॉक सिलेक्ट केलं। अपस्टॉकचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड मला इकडे एंटर करावा लागेल, कारण मला त्या अकाउंटमध्ये माझा 1,00,000 रुपये बॅलन्स आहे, तो मी इन्व्हेस्ट करणार आहे। आय डी, पासवर्ड आणि बर्थ इयर मी सिलेक्ट करून लॉग इनवर क्लिक करतोय। ॲक्सेस करण्यासाठी रिक्वेस्ट तुमच्याकडून मागितली जाते, मी त्याला ॲक्सेप्ट करतोय। तिथून पुढे डायरेक्ट मला रिडायरेक्ट केलं जातं रिस्क प्रोफाईलवर। आता माझी रिस्क प्रोफाईल काय असेल हे मला सांगायचं आहे। आता यामध्ये तुम्ही काही सिलेक्ट करू शकता, इन्कम काय असेल, लायबिलिटीज काय असतील, रिटर्न्सची तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे, याचं अलोकेशन कसं करायचं आहे, त्याचबरोबर होल्डिंगमध्ये जे काही तुमच्याकडे पैसे आहेत ते कुठले आहेत, मी समजा बँक कपडीमधून ते पैसे घेतलेले आहेत, वरती मला एंटर करावं लागेल सगळ्यात टॉपला माझी डेट ऑफ बर्थ, मी इकडे डेट ऑफ बर्थ एंटर करतोय। आणि हे सगळं एंटर केल्यानंतर मला आता सबमिट करावं लागेल। सबमिट केल्यानंतर कंटिन्यू एनीवे करावं लागेल आणि इकडे मला एंटर करावा लागेल पॅन नंबर, स्टेट आपण महाराष्ट्रातून येतो, मराठी व्हिडिओ बघता याचा अर्थ तुम्ही पण महाराष्ट्रातून असणार किंवा इतर कुठल्याही राज्यातमध्ये तुम्ही आता सध्या असाल मॅटर नाही करत, तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र किंवा ज्या स्टेटमध्ये तुम्ही असाल तो स्टेट।
3000 रुपये पे करण्यासाठी पेवर क्लिक करावं लागेल. इकडे सगळं ॲग्रीमेंट तुम्हाला दिसेल आणि शेवटी हे तुम्ही क्लिअरली वाचू शकता. सेबी रजिस्ट्रेशन तुम्ही इकडे बघू शकता. आता एक गोष्ट महत्त्वाची मी तुम्हाला सांगू इच्छितो. बरेच लोक असतात, मी इन्व्हेस्ट करून देतो मला पे करा, तुम्ही कोणालाही पे करता, अरे खरंच तो सेबी रजिस्टर्ड आहे का, प्रॉपर त्याच्याकडे परमिशन्स आहेत का, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण मोठा बिझनेस सुरू केला आहे तर त्याचे प्रॉपर अप्रूवल्स पण असायला पाहिजेत. आपण कोणालाही सोम्यागोम्याला पैसे देतो आणि इन्व्हेस्ट करायला सांगतो, तो प्रोफेशनलच नाही तर तो कशा प्रकारे तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतो? बिलकुल नाही देणार. त्यामुळे हे प्रॉपर अप्रूवल्स, प्रॉपर तुमची वेबसाईट, प्रॉपर तुमचा रिसर्च, तुमची थीम, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असायला पाहिजे. इकडे तुम्ही बघू शकता, एका OTP ची गरज असते. जो ईमेल आय डी तुम्ही ऑलरेडी एंटर केला होता ना, त्या ईमेल आय डीवर एक OTP जातो. इकडे मी OTP एंटर केला आणि त्यानंतर आता कन्फर्मवर क्लिक केलं. आता मला पेमेंटचे मोड वेगवेगळे आहेत, इकडे मी सिलेक्ट करतोय. पहिला मला माझा मोबाईल नंबर एंटर करावा लागेल. मी एंटर करतोय माझा मोबाईल नंबर आणि प्रोसीडवर क्लिक करतोय. इकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता, UPI वापरू शकता, नेट बँकिंग वापरू शकता, मल्टिपल वेज आहेत. तुमच्याकडे जो ऑप्शन आहे त्याने तुम्ही पे करू शकता. माझ्याकडे आत्ता सध्या UPIचा ऑप्शन आहे. गुगल पे असेल, फोनपे असेल, भीम ॲप असेल, कुठलंही असेल, त्याचा ID तुम्हाला एंटर करावा लागेल. मी UPI ID इकडे एंटर करतोय आणि पे नाऊवर क्लिक करतोय. जसं मी इकडं क्लिक करेन, माझ्या फोनपेवर मला एक नोटिफिकेशन मिळेल आणि त्यामध्ये तो मला सांगेल की आता तुला 3000 रुपये पे करायचे आहेत. मी सिम्पली क्लिक करेन त्यावर आणि एस म्हणेन. इकडे बघू शकता पेमेंट कम्प्लीट झालेला आहे, कॉंग्रॅच्युलेशन्सचा मेसेज इकडे तुम्हाला दिसतो. म्हणून आता मी म्हणतो इन्व्हेस्ट नाव. आता मला इन्व्हेस्ट करायचं आहे, पेमेंट तर मी केलेलं आहे. पुढे जाऊन हे बास्केट जे काही आहे स्टॉकचं ते लोड झालंय. वेगवेगळे स्टॉक्स याच्यामध्ये पाहायला मिळतात, कम्प्लीट पास्ट परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतो, त्याचबरोबर बास्केटची सगळी इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. आता याचा हिस्ट्री जी काही आहे ती हिस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात दिसणार नाही, कारण जस्ट आत्ता आपण याला लॉन्च करतोय, त्यामुळे 2-4 दिवसामध्ये 50-60% रिटर्न वगैरे असं काही दिसणार नाही. 1-2% प्रॉफिट किंवा 1-2% लॉस एवढंच तुम्हाला दिसेल, कारण जस्ट आत्ता 2-4 दिवसापूर्वी आपण याची सुरुवात केलेली आहे ऑनलाईन मॅनेज करण्यासाठी. खूप मोठ्या प्रमाणात आपण यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. तर इकडे स्टॉक्स कुठले आहेत हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या स्टॉकची नावं तुम्हाला इथे दिसत असतील, हे आता मी हाईड करतोय, कारण मी काही सिक्युरिटी रिझन्ससाठी हे स्टॉक्स वगैरे नाही दाखवू शकत. तर हे सगळे स्टॉक आहेत, त्याच्यामध्ये आपण किती % इन्व्हेस्ट करतोय, त्याला वेटेज काय आहे, कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये आपण किती इन्व्हेस्ट करतोय, हे सगळं पाहायला मिळेल. माझ्या स्टॉक रिलेटेड काय काय न्यूज आहे हे सुद्धा या न्यूज सेक्शनमध्ये पाहायला मिळतं. तर आता मला डायरेक्ट इन्व्हेस्ट करायचं आहे, म्हणून मी काय करेन, इन्व्हेस्ट नाऊवर क्लिक करेन. आणि हे क्लिक करताच एक विंडो ओपन होते आणि या विंडोमध्ये मल्टिपल ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. मंथली SIP, आता मिनिमम इन्व्हेस्टमेंट काय आहे माझी 49,000, अराउंड आपण पकडून चालू 50,000 इन्व्हेस्ट करायचं आहे. जर तुमचं बजेट प्रत्येक महिन्याला 50,000 इन्व्हेस्ट करायचं असेल ना, तर तुम्ही SIP पण करू शकता. आता जसं म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो आणि SIP केल्यानंतर प्रत्येक महिन्याला अमाऊंट कट होते, पण याचा फायदा काय होईल, इकडे इन्व्हेस्ट केल्यानंतर आणि SIP केल्यानंतर ही मिनिमम अमाऊंट तुमच्या अकाउंटमधून कट होऊन डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होईल. त्या स्टॉकची अमाऊंट जी काही असेल त्याचं ॲव्हरेजिंग होईल, प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्ट होईल, मोठ्या प्रमाणात तुमचा AUM बनेल, एक फोलिओ बनेल, आणि त्यावर जो डिव्हिडंट येतो तो डिव्हिडंटसुद्धा सगळा तुम्हाला मिळणार आहे. डायरेक्ट बँक अकाउंटवर क्रेडिट होतो, हा याचा खूप मोठा फायदा आहे. जेव्हा तुम्ही SIP कराल तेव्हा अमाऊंट इकडे सिलेक्ट करावी लागेल, पण आत्ता मला 1 time इन्व्हेस्ट करायचं आहे. माझ्याकडे 1,00,000 रुपये बॅलन्स आहे डीमॅट अकाउंटला, म्हणून मी इकडे 1,00,000 रुपये सिलेक्ट करतोय आणि कन्फर्म नाऊ. पण कन्फर्म केल्यानंतर इकडे तुम्हाला दिसेल अमाऊंट 94,949, म्हणजे जवळपास 95,000 रुपये मी इन्व्हेस्ट करू शकतो, कारण ऑनलाईन आहे. ऑटो जनरेटेड आणि ऑटो कॅल्क्युलेट करून ते एक अमाऊंट ठरवतात कुठल्या स्टॉकमध्ये किती आहे, कारण ती परसेंटेज वाईज आपण ठरवलं आहे. प्रत्येक स्टॉक थोडाफार इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, त्यामुळे ही एवढीच अमाऊंट आपण आता इन्व्हेस्ट करू शकतो, 95,000 रुपये. 5,000 रुपये डिमॅट अकाउंट आपल्या तसाच राहील. नंतर आपण पुढच्या वेळी क्वांटिटी अजून जास्त ॲड करून इन्व्हेस्ट करू शकतो. खाली तुम्हाला स्टॉक दिसतात, पुन्हा मी इन्व्हेस्ट नाऊवर क्लिक करेन आणि कन्फर्म ऑर्डरवर क्लिक करावं लागेल, जेणेकरून ऑटोमॅटिकली हे 17 च्या 17 शेअर्स, आता या बास्केटमध्ये 17 स्टॉक असल्यामुळे हे सगळे 17 शेअर्स ऑटोमॅटिकली बाय होणार तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये. ऑल ऑर्डर्स हॅज बीन फिल्ड, सगळे शेअर्स हे तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये बाय झाले.
हे याचं एक सांगण्याचं तात्पर्य आहे. तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये हे सगळं चेक करू शकता. आता याचा परफॉर्मन्स काय आहे, जस्ट आता इन्व्हेस्ट केलाय, 8 रुपये लॉसमध्ये आहे. 8 रुपये स्टॉक मार्केट वर खाली होत असतं, आता लॉसमध्ये आहे, परत प्रॉफिटमध्ये जाईल, परत लॉसमध्ये येऊ शकतं. थोड्याफार गोष्टी या प्रत्येक सेकंदामध्ये होत असतात, पण पुढे जाऊन लॉंग टर्ममध्ये आपण खूप चांगले क्वालिटी स्टॉक हे बाय केलेले असतात. याची मोमेंट ही सुरूच असते. आता बघू शकता 5 रुपये 62 पैसे प्रॉफिट पण दाखवतं. आता महत्त्वाचे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतील, त्या प्रश्नांची उत्तरं देणे खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये बरेच लोक तुमच्याकडून पैसे घेतात, मी महिन्याला 1% देतो, 2% देतो, 5% देतो, दॅट इज कम्प्लिटली इलिगल. स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो ना, तेव्हा कोणीही तुम्हाला कमिट करू शकत नाही सेबीच्या नियमानुसार की मंथली तुम्हाला मी एवढे रिटर्न्स देऊ शकतो. कारण साधा विचार करून बघा, जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करतो, तो स्टॉक प्रत्येक महिन्याला वरच जाईल याची गॅरंटी आहे का? बिलकुल नाही. तो एक महिना चांगला परफॉर्म करेल, पुढच्या महिन्यात थोडासा खाली येईल, परत चांगला वर जाईल, परत थोडा खाली येईल, परत वर जाईल. क्वालिटी स्टॉकचंही असंच असतं. मग ज्या महिन्यात तो परफॉर्म करणार नाही, त्या महिन्यात सुद्धा रिटर्न द्यायलाच हवेत ना. बरं, ठीक आहे, मी म्हणतोय की प्रत्येक महिन्याला आपण प्रॉफिट कमवतोय, पण तुम्ही ते प्रॉफिट पर्सेंटेज वाईज क्लायंट सोबत शेअर करू शकत नाही. दॅट इज कम्प्लिटली इलिगल. पहिली गोष्ट, तुम्ही कमिटच नाही करू शकत की मी तुम्हाला एवढे रिटर्न प्रत्येक महिन्याला देईन. मग असे करणारे जे लोक आहेत ते टोटली फ्रॉड आहेत. तुमचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये असतात आणि तुम्हाला माहिती नाही ते तुमच्या पैशासोबत काय करणार आहेत. पण आपल्या केसमध्ये काय होईल, हे सगळे पैसे तुमच्याच डिमॅट अकाउंटमध्ये असतात, त्याची तुम्हाला घाबरण्याची बिलकुल गरज नाही. कारण डिमॅट अकाउंटचा एक फंड आहे, जे पैसे विड्रॉ करायचे जरी असले तरी ते तुमच्याच बँक अकाउंटमध्ये येणार. जे बँक अकाउंट त्या डिमॅटशी लिंक आहे, दुसरं बँक अकाउंट लिंक करता येणार नाही. आता माझं नाव संकेत आवटे, मी दुसऱ्या एखाद्या एक्स वाय झेड व्यक्तीचं बँक अकाउंट माझ्या डिमॅट अकाउंटला लिंक करू शकत नाही. इवन मी माझ्या आई वडिलांचं किंवा माझ्या पत्नीचं सुद्धा किंवा माझ्या मुलांचं सुद्धा बँक अकाउंट याला लिंक करू शकत नाही. हा सेबीचा नियम आहे. त्यामुळे पहिली रिस्क तर इथेच निघून जाते की तुमचे पैसे कोणीही काढून घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट असते, तुमचा आय डी पासवर्ड हा तुमच्याकडेच असतो, आम्ही त्याला ॲक्सेस करू शकत नाही. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होते ऑनलाईन, त्यामुळे ती सुद्धा भीती नाही. मी रिस्क फॅक्टर काय असतात मार्केटमध्ये आणि आपल्याशी थोडंसं कम्पेअर करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तिसरी गोष्ट, फायनान्शियल इमर्जन्सी येऊ शकते. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची आहे, हॉस्पिटलाईजसाठी काही खर्च येणार असेल तर त्यासाठी पैशाची गरज असू शकते. इमर्जन्सी फंड तुम्हाला हवा आहे 6 महिन्यानंतर, आणि तुम्ही म्हणाल मला हे जे इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आहे ती हवी आहे. अरे, ते पैसे तुमच्याच अकाउंटमध्ये आहेत, तुम्ही सिंगल क्लिक केल्यानंतर ते स्टॉक सेल होणार आणि ते तुम्हाला मिळणार. त्यामुळे घाबरण्याची बिलकुल गरज नाही, तुम्ही ते कधीही सेल करू शकता, त्याला कोणीही लॉक करू शकत नाही. ते कम्प्लीट पैसे सेफ, सिक्युअर आणि तुमच्याच अकाउंटला असतील, त्यामुळे तुम्ही विड्रॉ पण करू शकता. तुम्ही जे चार्जेस पे केलेत ते 1 वर्षासाठी असतील. 1 वर्ष कम्प्लीट आम्ही तुमच्या फोलिओची निगा राखणार आहोत, त्याच्यावर आमचं लक्ष असणार आहे. कारण तुमच्यासारखेच हजारो लोकांनी याला सबस्क्राईब केलं आहे, त्यामुळे सगळ्यांचे स्टॉक आम्ही एकाच वेळी मॉनिटर करू शकतो. बरं, आता स्टॉक मार्केट आहे, कुठलाही स्टॉक आयुष्यभर वरच जाईल याची गॅरंटी काय? नाही ना, मी सुद्धा ते मान्य करतोय. पण समजा एखाद्या कंपनीमध्ये काही इश्यू झाला, आता एखादी कंपनी एका रेंजमध्ये कन्सॉलिडेट करू लागली किंवा काही निगेटिव्ह न्यूज आल्यामुळे खाली येणार अशी शक्यता वाटू लागली. ऑलरेडी त्याने आपल्याला 20%, 30%, 40% रिटर्न दिलेले आहेत, पण आता जर तो पुन्हा खाली आला ना, तर आपले जेवढे रिटर्न्स मिळाले ते सगळे झिरो होऊ शकतात. मग मी काय करायचं? आता एवढी मोठी रिस्क आहे, तर आता त्यावर सोल्युशन काय? तर त्यासाठीच आम्ही इकडे बसलेलो आहे. याला म्हटलं जातं रीबॅलेन्सिंग. समजा आज आम्हाला जर वाटलं टाटा मोटर आणि रिलायन्स हे दोन स्टॉक चांगला परफॉर्म करणार नाहीत, तर आम्ही त्याला रिप्लेस करू आणि त्याच्या जागी बाय करू ज्युबिलंट फूड किंवा बजाज ऑटो. हे एक मी एक्झाम्पल देतो, हेच दोन स्टॉक असतील आणि त्याला रिप्लेस हेच दोन करतील असं बिलकुल नाही आहे, जस्ट एक एक्झाम्पल देतो. आता आपल्या रिबॅलेन्सिंगमध्ये आपल्याला वाटलं ना टाटा मोटर काढायचं आहे, तर टाटा मोटर सेल होईल आणि त्याच्या जागी रिलायन्स बाय होईल. मग आता माझ्या मनामध्ये आलं म्हणून मी काही इथे बटन दाबतोय आणि तुमच्या डिमॅटमध्ये चेंज होतोय असं होईल का? 100% नाही. तर हे करण्यासाठी तुम्हाला SMS येईल, ईमेल येईल, व्हॉट्सॲपला मेसेज येईल, त्यावरून तुम्हाला समजेल की आता रीबॅलन्स करायचं आहे. तुम्हाला मेसेज येईल की रीबॅलन्स करण्याची वेळ आलेली आहे, या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा पोर्टफोलिओ रीबॅलन्स करा.
जसं तुम्ही त्यावर क्लिक कराल तुमची परमिशन मागेल आणि तुम्हाला सांगेल की टाटा मोटर आपण सेल करतोय आणि रिलायन्स बाय करतोय. हे पाहून तुम्ही येस म्हणाल, ॲक्सेप्ट कराल, पुन्हा तुमच्या डीमॅटचा आय डी पासवर्ड जसा एंटर कराल, टाटा मोटर सेल होईल, रिलायन्स बाय होईल. ही सिंपल प्रोसेस चालेल. या प्रोसेसला रिबॅलेन्सिंग म्हटलं जातं. हे रिबॅलेन्सिंग 3 महिन्याच्या आत एकदा हे होणारच. मग 8 दिवसांनी होईल, महिन्याने होईल, 15 दिवसांनी होईल किंवा 2.5 ते 3 महिन्यांनी होईल, पण 3 महिन्याच्या आत एकदा हे केलं जाणार. काही स्टॉक त्यामधले काढून टाकले जाणार आणि काही त्या जागी दुसरे बाय केले जाणार, कारण तुम्हाला रिटर्न्स खूप चांगले हवे आहेत. एखादा स्टॉक इथून इथे गेला तर ऑब्व्हियसली तो खाली येणार आहेच थोडाफार, पण या वर्षाचं काय, या वर्षात तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळावे म्हणून 3-4-5 स्टॉक असे असतात जे आपण शॉर्ट टर्मसाठी बाय केलेले असतात, जे सर्टन रिटर्न दिल्यानंतर आपण त्यातून एक्झिट होतो, कारण तुमचा पोर्टफोलिओ वाढावा, त्याची अमाऊंट वाढावी यासाठी सुद्धा असे काही स्टॉक बाय केलेले असतात आणि याचं सगळं मॅनेजमेंट आपली टीम करते. जर तुम्हाला रिचमी स्मॉल कॅप सबस्क्राईब करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून जी प्रोसेस मी आधी तुम्हाला सांगितली सेम ती प्रोसेस फॉलो करून इन्व्हेस्ट करू शकता. एका सेकंदामध्ये घर बसल्या या सगळ्या गोष्टी होतात. तुम्हाला जी मदत लागेल या नंबरला कॉल करा, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेगवेगळ्या ऑफर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जर तुम्ही आमच्याकडे अपस्टॉक्सचं अकाउंट ओपन केलं असेल आमच्या थ्रू आता नवीन, तर आम्ही तुम्हाला डिस्काउंटही देऊ शकतो. सो दॅट दिलेल्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून एक डिमॅट अकाउंट लवकरात लवकर ओपन करा. डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरूनच जर अकाउंट तुम्ही ओपन केला असेल, आमच्या अंडर ते अकाउंट असेल, तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा या बास्केटमध्ये मिळणार आहे. चार्जेस तुम्हाला कमी पे करावे लागतील, तुम्हाला प्रोमो कोड दिला जाईल. शेवटी जाता जाता एक रिक्वेस्ट आहे, हा अवेअरनेस सगळीकडे पसरायला हवा. लीगल आणि इलिगल काय आहे हे सुद्धा सर्वांना समजायला हवं, त्यामुळे मॅक्सिमम हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, टेक्स्ट मेसेज असेल, या व्हिडिओच्या लिंक मॅक्सिमम सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण यामधूनच मला तुमचं प्रेम कळेल आणि सर्वांमध्ये अवेअरनेस निर्माण होईल. कारण फ्रॉड लोक खूप झालेत, कोणीही उठतो तुमच्याकडून पैसे घेतो, महिन्याला एवढे देतो तेवढे देतो, कम्प्लिटली हे लोक फ्रॉड आहेत. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि किती ठेवायचा ही गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि लाईक पण करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.